शहरातील मेंढकीपुरा इथे जुगाराच्या जुन्या वादातून एका 17 वर्षाच्या बालकाला चाकूने भुसकण्यात आले, यात तो गंभीररित्या जखमी झाला. तर दुपारी दुसरी घटना वंजारी फैल येथे दुचाकीचा कट लागला. या क्षुल्लक कारणावरून तिघा बापलेकांनी लोखंडी रॉडने एका कुटुंबालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या दोनही घटने प्रकरणी फिर्यादी जखमी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मेंढकीपुरा भागात राहणाऱ्या प्रतीक रवी पोयाम या युवकासोबत जुगार खेळण्यावरून वाद झाला. या वादाचा वटपा मनात धरून असलेल्या पिता पुत्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पोटावर उजव्या बाजूने चाकूने 2 वार केले, तसेच हातावरही चाकूने वार केले. यात प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अर्चना पोयाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांनी पिता पुत्रांविरुद्ध शहर पोलिसांनी कलम 326(34) भांदवीनुसार गुन्हा दाखल केला. खोजा कॉलनीतून दुचाकीने जात असताना अभिजित रामदास गर्जे याच्या दुचाकीचा कट लागला. यावरून आरोपी सोबत वाद झाला. तो वाद जागेवरच मिटला. नंतर अर्ध्या तासाने आरोपी वसंत उके, योगेश वसंत उके, चेतन वसंत उके व आणखी एक अनोळखी इसम हे लोखंडी रॉड व काठ्या घेऊन गर्णे यांच्या घरावर चालून आले. त्यांनी घरात शिरून गर्जे यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. महिलांना सुद्धा मारहाण झाली.